ताई तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या अशा आहे की आता ज्या जागा रिक्त पदांवर जागा भरण्यात येणार आहेत त्या जागा भरण्या अगोदर आमच्या ज्या कंत्राटी कर्मचारी आहे आम्ही सगळे एनएम आणि जीएनएम यांचा विचार करण्यात यावा आणि त्यांना त्या रिक्त पदावर भरण्यात यावं आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोरोना काळामध्ये आपल्या परिवाराचा आणि आपल्या स्वतःच्या जीवाचा विचार न करता सगळ्या आरोग्य सेवा दिलेल्या आहेत तर त्यावेळेस कोणीही तयार नव्हतं पण आम्ही आमच्या परिवाराचा सुद्धा विचार केला नाही आणि सेवा दिल्या तरी सरकारने आमचा विचार करावा कारण आता सरकारने आमचा विचार नाही केला तर हे आंदोलन बेमुदत संपावर चालू राहील आणि त्याच्यानंतर आम्ही आरोग्य कर्मचारी आमच्यापैकी काही आरोग्य कर्मचारी या एज बार म्हणजे त्यांचं वय पूर्ण झालेलं आहे ते परीक्षा देऊ शकत नाही तर मग त्यांचाही विचार करण्यात यावा त्यांना समायोजन दिलं पाहिजे त्यांना परमनंट करून घेतलं पाहिजे पुढे बोल मी पूनम चौधरी बोलते एक आरोग्य सेविका आमचं आजचं जे एक दिवशी आंदोलन आहे कारण आम्ही वारंवार मुंबईला आझाद मैदानात जरी आंदोलन केलं होतं तरी सरकारने आजपर्यंत आम्हाला बैठकीसाठी बोलवलेलं नाही म्हणून आमचं एक दिवशी आंदोलन हे सरकारला असं निर्देश आणण्यासाठी केलेलं आहे की तुम्ही आतापर्यंत तुम्ही जे जे आश्वासनं दिली ते पूर्ण केले नाही म्हणून आम्हाला आज ही वेळ आलेली आहे रोडावर बसण्याची तरी सरकारला एकच सांगतो ज्या जागा भरल्या जात आहे त्याच्यामध्ये आमचं समावेशन करून घ्यावं समावेशन करून झाल्यानंतरही जागा ह्या उरणार आहेत आम्ही काही सरकारला वरचा बोजा देत नाही आहे की जागा भरलेल्या आहेत आणि तुम्ही आम्हाला भरावं आणि तो बोजा आम्ही सरकारवर काही टाकत नाही आमचं एकच मागणी आहे की तुम्ही आम्हाला समायोजन करून घ्यावं ज्या जागा निघणार आहे त्याच्यामध्ये दुसरं काही नाही जर हे समायोजन नाही झालं आज यानंतर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही सरकारला इशारा देत आहोत याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही पुढे जाऊन करणार आहोत. नमस्कार, मी मोहिनी वायकोळे यावल तालुका किनगाव पीएससी अंतर्गत एनआरएचएममध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. आपल्या महाराष्ट्रात अवघ्या 3600 जागा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त आहेत तर हे आमचे जे कंत्राटी कर्मचारी भगिनी आहेत या अवघ्या 17 वर्षापासून कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत तरी या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात जी जीवाला जीव धोक्यात टाकून सेवा दिलेली आहे तेव्हासुद्धा सरकारने या आमच्या कर्मचाऱ्यांचा विचार केला नाही आणि आता त्यांनी नवीन अट घातलेली आहे की परीक्षा देऊन भरती करण्याची तर या ज्या 3600 जागा रिक्त आहेत तर या रिक्त जागांवर ज्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या जागा रिक्त आहेत त्या रिक्त जागांवरती आमचे जे 3600 कर्मचारी कार्यरत आहेत या कर्मचाऱ्यांना आधी सामावून घेण्यात यावे तेव्हा त्यांनी नंतर पुढचा विचार करावा. याच्या आधी आम्ही या गोष्टीसाठीच म्हणजे आमच्या मागणीसाठी आम्ही मुंबईला आझाद मैदानावरती 2 वेळेस आंदोलन केलं होतं आणि तेव्हा आम्हाला सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमच्या मागणीचा विचार करू आणि तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देऊ परंतु अद्यापही त्यांनी 3 महिने संपून गेले अद्यापही त्यांनी आमच्या मागणीचा विचार केलेला नाही आणि आम्हाला फक्त आश्वासन दिलेलं आहे. तरी आज त्यांनी आमच्यावरती आज हा धरणे आंदोलन एक दिवस आता धरणे आंदोलन म्हणून आम्ही त्याच्यासाठी विचार केला की आज आपण आपल्या मागणीसाठी आज आपण एक दिवसाचं आंदोलन ठेवून आज आपण आपला हक्क मागायचा आहे. पण आज त्यांनी जर आज आम्ही हक्क मागितल्यानंतर आज त्यांच्याकडे आम्ही आज निवेदन देणार आहोत आणि त्यांनी जर आमचं हे निवेदन स्वीकार केलं नाही किंवा आमचा विचार केला गेला नाही तर याच्यापुढे आम्हाला टोकाचं पाऊल उचलावं लागेल. आम्ही याच्यापुढे बेमुदत संप करणार आहोत. त्यावेळेस त्यांना कंत्राटी कर्मचारी हा काय असतो आणि हा कार्य कसं करतो याची त्यांना किंमत कळेल.